संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण आज इंदापूरमध्ये पार पडत आहे. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी इंदापूर सज्ज झालंय. कस्तुरबा कदम विद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडतो आहे. आज सकाळी पालखी निमगाव केतकीहून इंदापूरकडे आली आणि आता या रिंगण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. थोड्याच माऊलींचे अश्व देखील या रिंगणामध्ये फिरताना आपल्याला दिसतील. त्याचबरोबर विणेकरी, टाळकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, झांजकरी असे या अत्यंत थाटामाटात पार पडणारा इंदापूरमधला हा दुसरा रिंगण सोहळा आहे. हा अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी अनेक भक्तांनी, विठ्ठल भक्तांनी इथं मोठी गर्दी केलेली आहे. बेलवडीनंतर हा दुसरा रिंगण सोहळा आहे जो इंदापूरमध्ये पार पडतोय तुकोबांच्या पालखीचा. याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी आता थेट इंदापूरला जाऊया. आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार सध्या आपल्यासोबत आहेत. अश्विनी, कुठवर आली आहे या रिंगण सोहळ्याची तयारी? आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या इथे येऊन दाखवण्याला सुरुवात झालेली आहे. तयारी इथे पूर्ण झालेली आहे असं म्हणता येईल. आणि हा रिंगण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी इथले जे ग्रामस्थ आहेत किंवा इथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे सगळेजण गेल्या 8 दिवसांपासून पडत आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी इथे दिंड्या येऊन दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याप्रमाणे रिंगण सोहळ्यामध्ये प्रदक्षिणा घातली जाते. सगळे वारकरी पताका घेतलेले वारकरी एका बाजूला, टाळकरी एका बाजूला, विणेकरी एका बाजूला अशा पद्धतीने त्यांची रचना आता व्हायला सुरुवात झालेली आहे. तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता इंदापूरमध्ये येऊन दाखल झालेली आहे. आणि थोड्याच वेळामध्ये या रिंगणस्थळावरती पालखी येऊन पोहोचणार आहे. आणि आपण बघू शकतो माझ्या मागे हा जयघोष ऐकू येत आहे. आणि या जयघोषामध्ये हे रिंगण जे आहे हे थोड्याच वेळामध्ये सुरू होईल. आणि डोळ्यांचं पारलं फेरणार आहे सोहळा जो आहे तो इंदापूरकरांना खायला मिळणार आहे. बिलकुल अश्विनी, बऱ्याच वेळा जेव्हा वारी इंदापूरला पोचते, पालखी इंदापूरला पोचते, त्यावेळी पाऊस ऐन भरात आलेला असतो. महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये आता पावसानं हजेरी देखील लावलेली आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा पावसाचा अडथळा या रिंगण सोहळ्याला येत असतो. अर्थात त्यामुळे रिंगण सोहळ्यावर काही परिणाम होत नसता तरीसुद्धा या मैदानावर मोठा चिखल होत असतो. सध्या इंदापूरमध्ये कसं वातावरण आहे? पाऊस इथं थोड्याफार प्रमाणामध्ये आहे, मात्र रिंगण सोहळ्यावरती त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाहीये. पाऊस या ठिकाणी कमी आहे असं म्हणता येईल. काल या ठिकाणी पाऊस होता, सकाळी देखील थोडाफार पाऊस होता, मात्र त्यामुळे या रिंगण व्यवस्थेवरती किंवा रिंगण सोहळ्याच्या व्यवस्थेवरती कुठलाही फरक पडलेला नाहीये. जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे सगळा काही रिंगण सोहळा व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे पाऊस ढगाळ वातावरण जरी असलं, पावसाचं वातावरण जरी असलं, तरी अजून तरी पावसाची कुठेही शक्यता किंवा पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे येथील रिंगण सोहळा जो आहे हा नक्कीच सुरळीत पार पडेल असं एकंदरीत चित्र आहे. धन्यवाद अश्विनी या सविस्तर माहितीबद्दल. काही वेळातच इंदापूरमध्ये रिंगण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी इथे जमलेली टाळकऱ्यांची आणि विणेकऱ्यांची गर्दी आपण बघतोय. वेगवेगळ्या दिंड्या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी येऊन दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. सगळे पोचल्यानंतर काही वेळातच हा रिंगण सोहळा सुरू होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.